नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. आश्वासनाची बुडबुडे जाहिरातीमध्ये आणि भाषणामध्ये छान दिसतात. स्वप्नांचे सौदागर सामान्यांना आवडतात, पण त्याला प्रशासकीय कर्तृत्वाची जोड नसेल तर हे सारे क्षणभंगूर असते. फडणवीस सरकारच्या 4 वर्षाच्या कामाचे कागदी घोडे सोडले तर अच्छे दिन भिंग घेऊन शोधावे लागतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नव्हे तर विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे. नोटबंदी, महागाई, इंधनांचे वाढते दर याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य कराच्या खाईत कृषी विकासाचा दर उडणे पातळीवर. कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न. महिलांची सुरक्षितता. ऐरणीवर आलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पासून हमीभावापर्यंत प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित. सनातनी व जातीयवाद शक्तींना बळ मिळाल्यामुळे संविधान व लोकशाही विचारांची पायमल्ली होत आहे. मेक इन इंडिया महाराष्ट्राची जुलमेबाजीमुळे बेरोजगारीच्या प्रश्नावर हे सरकार सपशील उतानी पडले आहे. भाजप सरकारच्या गेल्या 4 वर्षात नक्की केलं तरी काय, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आला. कर्जमाफी घोषित झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबल्या का? या आत्महत्यानंतर कोणावर 302 हा कलम लावायचा? शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्षात जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निम्म्यानेच भरपाई मिळाली. शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित आहे. जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांनी अशास्त्रीय पद्धतीने काम केल्याचा आरोप जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी केला होता. कँगने या कामात अनियमितता असल्याचे ताशेरे ओढले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी काढलेली ही अयशस्वी योजना आता यशस्वी असल्याचे सिद्ध करण्यासाठी अट्टाहास सुरू आहे. या योजनेतून किती सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहेत याची आकडेवारी प्रसिद्ध करता येईल का? कर्जमाफी निर्णयाच्या जाहिरातींवर सरकारची लाखो रुपयांची उधळण. मागेल त्याला शेततळे. या योजनेतील फसवे आकडे व शेतकऱ्यांचे झालेल्या चेष्टेला जबाबदार कोण? लाखो अर्ज घेऊन निधी प्रस्तावित का झाला नाही? आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या 4 वर्षात मोठी चालढकल झाली. मराठा क्रांती मोर्चे झाले. धनगर समाजाकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला. त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या संदर्भात न्यायालयीन लढाईचं कारण पुढे केलं गेलं. ए दिल हे मुश्किल जिना यहा, हर पल हे मुश्किल जिना यहा, ले मुंबई मेरी जान, या वाक्याचा उपयोग करीत राष्ट्रवादीतर्फे रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत सरकार हे असमर्थ ठरले आहे. रस्ता तसेच पुलांच्या दुर्घटनेमुळे लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ते खड्डेग्रस्त आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आधी 4 वर्षात झालेला हा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भाजपा सर्वे पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. यावेळी मोदीजी आणि फडणवीसजी जबाबतो, जनता तुमच्या उत्तराची वाट बघते, नाहीतर येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला जनतेचे उत्तर मिळेल, असे सुतोवाच महेश तपासे, रमेश हनुमंते आणि डॉक्टर वंडरशेट पाटील यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. कार्टूनच्या माध्यमातून लोकांना सरळ भाषेमध्ये कळावं अशा प्रकारे हे पुस्तक काढलेलं आहे. 15 लाख बँकेत देणार होते. बँकेवर जवळपास 10 लाख कोटीचा बुडीत कर्जाचा या ठिकाणी डोंगर उभारायचा आहे. काही लोक 10,000 कोटी गुण पळून गेले, काही लोक 5,000 कोटी गुण पळून गेले. जे पळून गेले त्यांना तुम्ही आणू शकले नाही. जे पळून गेले त्यांच्यासोबत तुमचे मैत्रीचे आणि सहोदराचे संबंध होते. असे अनेक चित्र फोटोग्राफ्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. डिझेल पेट्रोलची किंमत काय होती? 90 रुपयाच्या आसपास पेट्रोलची किंमत झाली. आता जी कमी होत आहे ती कमी होण्याचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी डिझेल आणि पेट्रोलची कच्च्या तेलाची घसरण झाली त्याच्यामुळे कमी होत आहे. म्हणजे 5 रुपये जी तुम्ही सूट दिली होती ती सूट आता 0 झाली. वास्तविक जर खरंच तुम्हाला जनतेला दिलासा द्यायचा आहे तर अजून 5 रुपये हे सरकारने त्या ठिकाणी कमी करायला पाहिजे. जपानची इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट एजन्सी होती ज्या बुलेट ट्रेनला फंडिंग करणार होती, त्यांनी ते फंडिंग थांबवलं आणि म्हटलं की पहिले तुमच्या देशातल्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्या. पालघरचे शेतकरी कालच मला वाटतं मोठं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी घेतलं, अटकही त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि सर्वे करणारे अधिकारी जर आमची जमीन संदर्भात आले तर त्यांना झाडाला बांधू अशी भूमिका आपल्या जिल्ह्यातल्या किंवा आता आपल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या पालघरच्या अधिकाऱ्यांनी घेतली. म्हणजे फक्त बोल बच्चन आणि कृती काहीच नाही, मन की बात पण काम की बात काहीच नाही, अशा पद्धतीने गेले 4-4.5 वर्षाचा हा देशाचा आणि राज्याचा प्रवास सुरू झालेला आहे. आंबेडकर स्मारक याचं काय होणार त्याच्याबद्दल अजून काय स्पष्ट भूमिका नाही. आधी जलपूजन शिवाय स्मारकाचं झाल्यानंतर परत एकदा जलपूजन करण्याचं आहे, कशाला काय कारण नव्हतं? त्याच्यात एका निष्पाप व्यक्तीचं त्याच्यामध्ये प्राण त्याच्यामध्ये काल पॉवर करून जे होते त्यांचं त्या ठिकाणी गेले. लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करू
अशा तुमच्या घोषणा होत्या. आज लोड शेडिंग महाराष्ट्रात परत सुरू झाली, वीज निर्मिती होत नाही, कोळसा तुम्हाला उपलब्ध नाही. वास्तविक कोळसा देण्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, तो आणायचं आणि तुमच्या पॉवर प्लांटमध्ये टाकायचं काम हे राज्य शासनाचं आहे. म्हणजे कुठेतरी तालतंत्र यांचं बिघडलेले. कदाचित अडाणीच्या कोळशा कंपनीने जास्ती फायदा घ्यायचा असेल म्हणून तर ही अशी कोळशाची तुटवडा निर्माण करण्यात आला नाही असा प्रश्न आता लोकांच्या मनावर स्वाभाविक त्या ठिकाणी शंका येऊ लागली आहे. लोड शेडिंगच्या ऐवजी आता भाजपमध्ये कंदील घराघरात वाटतील याचंही चित्र आम्ही त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कल्याण डोंबिवलीच्या जनतेला भाजप यांनी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि नगरपालिके महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फसवलं असल्यामुळे आज कल्याण डोंबिवलीची जनता भाजपला जवाब दो हा प्रश्न विचारत आहे. त्यांच्या सरकारला, राज्य शासनाला आणि केंद्र शासनातल्या त्यांच्या सरकारला आता 4 वर्ष पूर्ण होत असताना हा जवाब दो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने छेडलेलं आहे. देशामधल्या खोट्या आणि फसव्या घोषणा देऊन मागील काळामध्ये भाजप सत्तेवर सवार झाली, देशाच्या पंतप्रधानपदावर मोदीजी पंतप्रधान झाले, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी दिलेले कुठलेच आश्वासनं, कुठलेच घोषणा ते पूर्ण करू शकले नाही. लोकांना आरक्षण देणार म्हटले ते देऊ शकले नाही, 2 कोट्या नोकऱ्या रोजगार आम्ही उपलब्ध करू दरवर्षी ते देऊ शकले नाही, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र करून ते देऊ शकले नाही. त्या देशातला एक्सपोर्ट वाढवू, GDP वाढवू, परकीय चलन वाढवू असं म्हणणारे ते करू शकलेले नाही. आणि लोकांचे छोटे मोठे लोकांचे जे काही सेव्हिंग्स होते ते पण त्यांनी डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून काढून घेतलेले आहेत. लोकांना खूप मोठा त्रास सहन झाला. शेतकरी वर्ग असू, कामगार वर्ग असू किंवा छोटा मोठा व्यापारी असू, हे पूर्णपणे या सरकारच्या काळामध्ये हवालदिल झालेले आहेत. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झालीय निरोप घेण्याची. नमस्कार.